लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। नाशिक त्र्यंबक रोडवर मध्यरात्रीच्या सुमारास एक भीषण अपघाताची घटना घडली आहे। या अपघातात बलेनो कारने मोटरसायकलला जोरदार धडक दिली आहे। यात मोटरसायकल चालक 100 मीटर पर्यंत फरफटत गेलाय, त्यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झालाय। शुभम विजय वासुलकर असं अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे। हा अपघात इतका भीषण होता की या अपघातात शुभमच्या गाडीचा अक्षरशः चक्काचूर झालाय। शुभम हा एका खासगी कंपनीत काम करत होता। शुभमने गेल्या वर्षीच 12वीची परीक्षा दिली होती, त्यात त्याला 95% गुण देखील मिळाले होते। मात्र परिस्थिती हालाकीची असल्यानं शुभमने शिक्षण सोडून उदरनिर्वाहासाठी खासगी कंपनीत काम करण्यास सुरुवात केली। शुभम हा वासुलकर कुटुंबाचा एकुलता एक मुलगा होता। दुर्दैवानं रात्रीच्या सुमारास झालेल्या अपघातात त्याचा मृत्यू झालाय। रात्रीच्या सुमारास कामावरून घरी परतत असताना नाशिकहून त्र्यंबककडे जाणाऱ्या बलेनो कारने शुभमच्या दुचाकीला भीषण धडक दिली आणि शुभमचा जागीच मृत्यू झाला। या भीषण अपघातानंतर सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आलाय, तर पोलीस धडक देणाऱ्या अज्ञात कार चालकाचा शोध घेत आहेत। तुषार ढेपले, नाशिक न्यूज, नाशिक।